नमस्कार, मी संगीता सोनार संगीताज किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आता हिवाळा लागलेला आहे, बाजारात छान ताजा ताजा हिरवा भाजीपाला आलेला आहे. आज मी अशीच एक छानशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, मेथीची गोळा भाजी. अतिशय चुरचुरीत आणि खमंग फोडणीची अशी ही स्वादिष्ट भाजी तयार होते. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर संगीताज किचन स्टोरीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला रेसिपीला सुरुवात करूया. मेथीची गोळा भाजी करायची आहे, त्यासाठी येथे मी एक जुडी घेतलेली आहे. मीडियम साईजची मेथीची जुडी आहे. ती आधी स्वच्छ करून धुवून घेतली आहे आणि त्यानंतर अशी बारीक कापून घेतलेली आहे. 3/4 कप तुरीची डाळ घेतलेली आहे. ही डाळ आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मी आता स्वच्छ धुवून घेत आहे, पाणी घालून घेते. छाकण ठेवून घेते. छान अगदी मेणासारखी शिजवून घ्यायची आपल्याला ही डाळ. आता हा कुकर मी गॅसवर ठेवते. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत बाकीचं साहित्य दाखवते. मोहरी, जिरं, साधारणपणे 6 लसणाच्या पाकळ्या मी जाडसर ठेचून घेतल्या आहेत. हिंग, हळद, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे गुळ आणि मीठ. डाळ छान शिजली आहे, हे बघा छान अशी नरम शिजलेली आहे. आता आपण फोडणी देऊया. तेल गरम झालेलं आहे, मोहरी घालते. जिरे, छान तडतडू द्यायची मोहरी आणि जिरे. आता हा ठेचलेला लसूण, हिंग, थोडी मेथी घालून घेते. हळद, लाल मिरची पावडर. मुद्दामच मेथी अगोदर घातली आहे म्हणजे लाल मिरची पावडर आणि हळद जास्त जळायला नको. बाकीची मेथी घालून घेते. आता गॅसची फ्लेम आता लो केली आहे. मेथी थोडी शिजवून घ्यायची आपल्याला. 2 मिनिट मी झाकण ठेवत आहे. झाकण काढून बघते. मेथी बऱ्यापैकी शिजली आहे बघा. आता या मेथीवर शिजलेली तुरीची डाळ घालायची आहे. न घोटताच मी घालणार आहे. डाळ आता व्यवस्थित मिक्स करून घेते मेथीमध्ये. छान मिक्स झाले आहे भाजी आणि डाळ. आता मी थोडंसं पाणी घालत आहे. थोडंसं घालत आहे पाणी. थोडासा गुळाचा खडा. चवीप्रमाणे मीठ. व्यवस्थित एकत्र करून घेते. आता गुळाच्या खड्याने अतिशय छान टेस्ट येते. आता 2 मिनिट उकळी आणायची आहे.
एकीकडे मी तडका पॅन मध्ये आता तेल गरम करत ठेवत आहे। तेल गरम होत आहे एकीकडे। तेल गरम झालेला आहे, मोहरी घालते, जीरे, हिंग आणि दोन लाल मिरच्या। ओतून घेते आता। लगेचच झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम आता बंद करते। मेथीची गोळा भाजी आता तयार आहे। आता झाकण काढते। मस्त खमंग असा तडका बसलेला आहे, बघा छान सुवास अगदी घरभर दरवळत आहे। आता ही भाजी मी सर्विंग प्लेट मध्ये काढते, सर्व करते। आता ही भाजी मी मस्तपैकी गरमागरम भाजी आणि भाकरी, अतिशय छान भेट होतो हा। तुम्ही नक्की ट्राय करा, ही भाजी अतिशय टेस्टी झालेली आहे। आवडली की नाही तुम्हाला ही मेथीची गोळा भाजी? टिफिनसाठी सुद्धा एक छान पर्याय आहे, अगदी छान लगते ही भाजी, तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।